आणि अक्षय काका अर्थावर मस्त संस्कार केलेत बरं का तुम्ही. म्हणजे म्हणजे काय म्हणजे तुला आठवत नाहीये. याला सुद्धा लांब केस खूप आवडायचे आणि हा लांब केस ओढायचा तेव्हा मला त्रास व्हायचा ना म्हणून मी असेच जाऊन केस कापून आले होते एक दिवस. तर हा रडायला लागला. आई तुम्हाला आठवत आहे ना हा इतका रडायला लागला कारण मुळात याला लांब केस आवडायचे पण ते खेचायचे पण असायचे. मग मी कापल्यानंतर ह्यांनी माझी एक बट आठवत आहे ना तुला फोटो बनवू नको आता आणि लांब केसांची आठवण म्हणून तू बट ठेवली होती जपून कितीतरी वर्ष आता नको लाजू. आजी तू पण असेच कट केले होतेस का केस तुझे. आम्ही कुठे मुलं वाढवली आम्ही काही केलंच नाही यातलं तेव्हाच. मला आता एकच भीती वाटते अर्थ मला ओळखेल ना. आई ओळखेल ना अर्थ मला. बाळांना स्पर्श कळतो ग. हा म्हणजे आधी कदाचित ओळखणार नाही पण एकदा तिला जवळ घेतलंस की मग ओळखेल तुला. हो की नाही अर्थ. हो की नाही. नाही रमा पण तू केस कापल्यास हे चांगलं केलं छान दिसतंय. आता जरा मुकादम घराण्याची चांगली मॉडर्न सून वाटायला लागली आहे. म्हणजे आता चार लोकात ओळख करून त्याला लाज नाही वाटायची. हा पण तोंड उघडल्यावर मात्र पास ना हाजी कधी संपणार आहे तुझं हे बॉडी शेमिंग. बॉडी शेमिंग नाही प्रॅक्टिकली काय ते खरं काय ते बोलतीये मी. नाही चालू दे तुमचं कौतुक चालू दे. फक्त एक लक्षात ठेव रमा शहाणं दिसून शहाण पण येत नाही ते उपजत असावं लागत. एवढं चालू दे तुम. तुम्हाला आवडलंय ना हे. हा हा हे हो खूप आवडलं छान आहे. बछड्या आपल्या पुरुषांना बायका आपल्यापेक्षा पुढे गेलेल्या कधीच आवडत नाहीत आणि त्यात तू शशिकांत मुकदमचा मुलगा आहेस. पण तू कितीही म्हणालास रमाचं हे वागणं आवडलंय ते खोटं आहे. रमा स्वतंत्र होते आणि तुला ते खटकतंय हे सवय मला.